नमस्कार मंडळी, मी चेतना स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे स्वरा वीरा फॅमिली व्लॉग. आणि हा व्लॉग आहे संडेचा. तर बघा, संध्याकाळीचे 5 वाजलेले होते आणि वीराने मी कणिक मळत होती तोपर्यंत बघा, वीराने जो व्हील साबण असतो आपला कपड्यांचा, तो पूर्ण केसांना आणि पूर्ण अंगाला लावून ठेवलेला होता. त्याच्यानंतर मला एवढ्या थंडीमध्ये पुन्हा तिची आंघोळ करावी लागली. स्वतः रिकामे कामं केले आणि आता रडणं मी सुरू आहे. आंघोळ करावी लागली परत. कोणी सांगितलं होतं मग साबण साबण खेळायला? आणि आता रडायला सुरुवात केलंय. स्वतः रिकामे कामं केले, हिने केले नसते तर हिची आंघोळ करायची गरज पडली असती का? काय झालं बेटा? खरंच घेऊन जाणार आहे. चला आणि का मारलं? तू काय केलं होतं? थंडी थंडी हवा लागते गो बाऊला माझ्या. बापरे, इतका अवघड आहे पोरीच, अवघड झालंय आम्हाला सांभाळणं. बस ना, आता मारलं ना मम्माला. आणि आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला माझं थोडस संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. की खरंच ना संडेच्या दिवशी सुद्धा आराम नसतो. सकाळी 12 वाजेपर्यंत काम केले, दुपारी थोडा वेळ झोपू म्हटलं, तेवढ्यात ती बिरा गेली उठून. मग काय बिराच सुरू होतं. मग आज ते मला म्हटले आज काहीतरी नवीन रेसिपी कर. आज सुरू आहे चिकन मसाला बनवायचंय, सुक्क चिकन मसाला. तर बघूया, फर्स्ट टाइम ट्राय करते रेसिपी, जमते की नाही म्हणून करून बघते ट्राय. ते जाता येतात चिकन घ्यायला. स्वरासाठी वीरासाठी थोडंसं सूप बनवेल आणि आमच्यासाठी सुक्क चिकन बनवते. चपात्या वगैरे करते, मस्त गरम गरम भात बनवते आणि दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते शॉर्टकटमध्ये रेसिपी. तर इथे मी वीरासाठी आणि स्वरा थोडंसं पिते तर त्यांच्यासाठी सूप बनवत होती आणि बाकीच्या चिकनचं बनवायचं होतं मला सुकं चिकन, कारण आज सुकं चिकन खायची इच्छा झाली होती. तर त्याची तयारीला मग मी लागलेली होती. इथे पोळ्यांची कणिक वगैरे मळून घेतलेली होती मी. ते मॅग्नेट करायला ठेवलेलं होतं चिकन फ्रीजमध्ये, तोपर्यंत म्हटलं चला पटकन पोळ्या टाकून घेऊ. इथं मस्त छान असं सूप तयार झालेलं होतं आणि आता मी स्वराला सूप पिण्यासाठी देत होती. हो, आमच्यामध्ये काही भांडण वगैरे नव्हतं झालं आणि त्यांनी काही मला मारलं वगैरे नव्हतं. आमची सहज अशी कॉमेडी सुरू असते, तसं केल्याच्यानंतर वीरा खूप छान असते म्हणून मग सहज त्याला दिल्याच्यानंतर मग मी घेतलं. ते चिकन पण छान असं मॅग्नेट झालेलं होतं तर म्हटलं चला आता चिकन फ्राय करून घेऊ, सुकं चिकन करून घेऊ. मग मी लागली होती त्या कामाला. तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण पुढे पण छान असा इंटरेस्टेड व्हिडिओ आहे. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण रेसिपी बघा, कारण खरंच खूप छान आणि टेस्टी असं सुकं चिकन झालं होतं. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. Thank you.
तर आत्ताच झालेलं जेवण आमचं आणि आत्ता झाली झोपायची तयारी. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.